हल्ली बँकेत कर्ज काढणं किंवा ते फेडणं म्हणजे डोक्याला ताप पगार झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं टेन्शन ते म्हणजे कर्जाचे ई एम आय भरणं मात्र केंद्र सरकारच्या अशा काही योजना आहेत ज्यात कर्ज घेताना जास्त विचार करण्याची गरज नसते किंवा तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो आज अशाच एका योजनेबद्दल या व्हिडिओमधून जाणून घेऊया ज्यामध्ये तुम्हाला दहा हजार रुपयेपर्यंतचा फायदा होऊ शकतो प्रधानमंत्री जनधन योजना ही केंद्र सरकार अर्थात मोदी सरकारने भारतात सुरू केली लोकांना बँकिंग प्रणालीशी जोडण्यासाठी सरकारने दोन हजार चौदामध्ये मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना जारी केली होती मोठ्या संख्येने लोक आर्थिक सेवांपासून वंचित राहिल्यास ते आपल्या देशाच्या विकासाला बाधक ठरेल नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना अस्तित्वात आणली गेली ज्यामुळे सामान्य लोकांचा आणि देशाचा विकास होऊ शकेल त्याच जनधन योजनेतून तुम्हाला आता दहा हजार रुपये मिळू शकतात जनधन खात्यातील ग्राहकांना सरकार ओव्हरड्राफ्टची सुविधा देत आहे तुमच्या खात्यात रक्कम शिल्लक नसतानाही तुम्ही दहा हजार रुपये पर्यंत ओव्हरड्राफ्ट मिळवू शकता पूर्वी ही रक्कम पाच हजार रुपये होती ती सरकारने आता दहा हजार रुपये केल्या या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी तुमचं वय कमीत कमी पासष्ट वर्ष हवं हो। आणि या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जनधन खाते किमान सहा महिने तरी जुने असावे जर तुमचे जनधन खाते सहा महिन्यापेक्षा कमी असेल तरी देखील तुम्हाला किमान दोन हजार रुपयांचा तरी ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो याशिवाय सर्व सरकारी योजनांचे पैसेही या खात्यात सर्वसामान्य जनतेला मिळतात कोरोना काळात देखील सरकारकडून जनधन योजनेच्या खातेधारकांना प्रति महिना दोन हजार रुपये देण्यात आले होते या जनधन योजनेचे आणखी काही फायदे देखील आहेत ते थोडक्यात जाणून घेऊयात ग्राहकांना सरकारकडून दोन लाख रुपयापर्यंतचे अपघाती विमा संरक्षण मिळतं जनधन खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याजाची सुविधा मिळते याशिवाय मोफत मोबाईल बँकिंगचा लाभही घेता येतो त्यामुळे तुम्ही खाते उघडणार असाल तर नक्की विचार करा कारण कोणत्याही रुपयाशिवाय हे खातं तुम्ही उघडू शकता मगाशीच सांगितल्याप्रमाणे जनधन खात्यासोबतच बँक ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट सुविधा पुरवते आता ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय जर जनधन खातेधारकाचे बँक खाते रेकॉर्ड चांगले असेल तर त्याच्या खात्यात पैसे नसेल तरीही ओव्हरड्राफ्ट मर्यादेखाली तो बँकेतून पैसे घेऊ शकतो या योजनेमुळे गरीब कुटुंबांना सावकारांकडून व्याजदरावर पैसे घ्यावे लागणार नाहीत त्यामुळे सरकारची योजना तुम्हाला उपयोगी वाटल्यास ते इतरांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईकही करा